नमस्कार, मी राजेंद्र होंजे. पुणे शहराच्या समोरच्या समस्या कोणत्या आहेत? वाढती शहर जशी बघतोय आपण, तशी ती समस्यांच्या दृष्टीने देखील एकमेकांना भोवताली अडकलेली दिसतात. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या शहराला समस्यांच्या रूपाने एक बकालपण येतं, या बकालपणाला जबाबदार नेमकं कोणाला पकडायचं? प्रशासनाला, त्यावेळच्या सत्ताकारण्यांना, की आपणच एक नागरिक म्हणून कुठल्याही प्रश्नाला योग्य ती वाट करून देत नाही किंवा आपण आपलंच ऐकत नाही म्हणून आपण आपल्या स्वतःलाच जबाबदार पकडायचं? या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. या परिसंवादामध्ये पुणे नगरीच्या महापौर मुक्ता टिळक आपल्यासोबत आहेत, कृष्णकुमार गोयल आपल्यासोबत आहेत, जे व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, शिवाय बँकिंग व्यवसायात देखील त्यांनी मोठं काम केलं आहे. विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्ते, नीलम गोरे आपल्यासोबत आहेत, पुणे शहराच्या या समस्यांबद्दल त्या कठोरपणे आपल्याला बोलतील. डॉक्टर विश्वजित कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत शशांक परांजपे आहेत, बांधकाम व्यावसायिक. त्यामुळं जुनं शहर, नवं शहर, समस्या आणि बकालपण या सगळ्या दृष्टीने आपण या चर्चेला सुरुवात करणार आहोत. मुक्ताताई, सुरुवातच तुमच्यापासून करतो, कारण एक नवी जबाबदारी आता पुढची 5 वर्ष तुमच्याकडे असेल पुणे शहराची. त्यामुळे आता पुणे शहर तुम्हाला नवं कसं दिसतंय समस्या दूर करण्याच्या दृष्टीने? पुणे शहरामध्ये आपण पाहिलं तर गेली अनेक वर्ष वाहतूक आणि कचरा या दोन समस्यांनी पुणेकर ग्रासलेले दिसतात, आणि म्हणून या दोन समस्यांच्या वरती जास्त लक्ष देऊन वाहतुकीचा प्रश्न जर का आपल्याला सोडवायचा असेल तर केवळ आपण सार्वजनिक वाहतूक वाढवून त्याच्यातनं तो प्रश्न सुटेल असं नाही, तर चांगल्या रस्त्यांची निर्मिती, ते रस्ते ट्रॅफिकला सुसज्ज कसे करता येतील, सिग्नल सिंक्रोनायझेशन यासारखे जे विषय आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो 2011 साली ट्रॅफिक इंटिग्रेशन प्लॅन आपण तयार केलेला होता त्या प्लॅनवर जास्त अभ्यास झालेल्या गेल्या 5-6 वर्षात दिसत नाही, किंबहुना तो प्लॅन फारसा पुढेही आलेला नाही. आणि त्यावेळेला जे काही आपण डॉक्युमेंटेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी बदल झाला असेल, त्यामुळे तो नवीन करून वाहतुकीवरती पोलिसांच्या सहकार्याने लक्ष देणं ह्या एक सर्वात मोठा चॅलेंज आमच्यासमोर आहे असं मला वाटतं. आणि पुणे शहर हे बकाल होण्यामागे, पुणे शहराच्या कचरा प्रकल्पांवरती गेली अनेक वर्ष आपण खूप पैसे खर्च केलेले आहेत, परंतु त्याच्यातून म्हणावा तसा आपल्याला रिस्पॉन्स किंवा त्यातून जो काही आपल्याला अपेक्षित जे होतं ते काही झालेलं मला दिसत नाही, आणि त्यामुळे कचरा समस्येवरती अधिकाधिक नागरिकांच्या सहभागासह काही मुद्दे आणून आम्ही त्यामध्ये लक्ष जास्त घालण्याचा प्रयत्न करणार. लोकसहभाग सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो पुणे शहराचा महापौर म्हणून तुम्ही विचार करताय. विश्वजित कदम, काय वाटतं की पुण्यातल्या समस्या प्रामुख्याने कोणत्या जाणवतात आणि शहरातलं बकालपण जे येतंय ह्याला प्रमुख कोणती 4-5 कारणं सांगता येतील? मला असं वाटतं बकालपण येतंय असं म्हणणं चुकीचं राहील, कारण मुळात पुण्याचे 1995 साली लोकसंख्या ही जवळजवळ 10-12 लाखापर्यंत होते, आणि 1995 ते आज 2017 पर्यंत जवळजवळ तिपटीहून अधिक पुण्याची लोकसंख्या वाढलेली आहे. आणि स्वाभाविक आहे की लोकसंख्या वाढल्यानंतर ज्या नागरिकांच्या लोकांच्या गरजा आहेत, मूलभूत रस्ते, पाणी, हाऊसिंग असेल, ह्या गरजासुद्धा भागवणंही तेवढंच तातडीने गरजेचं आहे. दुर्दैवाने मी थोडंसं म्हणेल की मागच्या 25-1 वर्षामध्ये ज्या गतीने लोकसंख्या पुणे शहरात वाढली त्या गतीने इन्फ्रास्ट्रक्चरवर कदाचित काही कारणांमुळे म्हणावं तसा भर दिला गेला नाही. याच्यात महापालिकेचं प्रशासन असेल, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, परंतु मागच्या 7-8 वर्षामध्ये केंद्राकडनं राज्याकडनं चांगला निधी पुणेच्या विकासामध्ये या ठिकाणी आणण्यात आला, आणि त्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे एक थोडंसं ट्रान्सपोर्ट, पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम असेल, रस्त्याचं रुंदीकरण असेल, पुण्याच्या एकंदरीत व्यवस्थेमध्ये ट्रॅफिक आणि इतर गोष्टींमध्ये बराचसा एक थोडासा त्यामध्ये गती आणण्याचा प्रयत्न झाला. माझं असं मत आहे की अजूनही काही बरेचसे गहन प्रश्न आहेत नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने ज्याच्यावर अजूनही मार्ग निघू शकला नाही, त्याच्यावर विचार चालू आहेत. मेट्रोचं काम आता हाती घेतलेलं आहे पुण्यामध्ये, परंतु त्यामध्ये सुद्धा आता एलिव्हेटेड रोड का अंडरग्राऊंड रोड ह्याच्यावरही थोडंसं खर्चाच्या तुलनेमध्ये काही डिबेट्स होताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आता तो विषय पूर्णविराम आलेला आहे. पण ते मेट्रोचं काम ही जलद गतीने झालं पाहिजे. आज थोडं त्याच्या बाबतीत ही म्हणावं तसा केंद्र आणि राज्य शासनाकडनं जो निधी मिळाला पाहिजे, कारण आता राज्य शासनाने 900 कोटी जाहीर केले, ते 3 मेट्रोसाठी आहेत, फक्त पुण्यासाठी नाही आहेत.
जेव्हा पावसाळा कमी झाला तेव्हा पुण्यालाही पाणी कपात सोसावी लागली. वास्तविक पाहता पानशेट असेल, टेमघर असेल, वरसगाव असेल, असे अनेक पुण्यातली 3-4 धरणं आहेत जिथं पावसाळा नॅचरल पावसाळा झाला तर तिथे पुण्याचे पाण्याची गरज भागू शकते. परंतु पावसाळा नॅचरल झाला नाही तर ह्या 3 धरणांमधनं पाई पुण्याची पाण्याची गरज भासू शकणार नाही. मला वाटतं जे काही एस्टिमेटेड भविष्यातलं पुणे आहे, जे म्हटलं जातं की 2042 साली पुण्याची लोकसंख्या 80-90 लाखापर्यंत जाईल, आज ती 40-45 लाखापर्यंत पोचलेली आहे. तर 80-90 लाख जर पुण्याची लोकसंख्या 2042 साली होणार असेल तर त्याचं प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन, प्लॅनिंग तर बऱ्याचदा होतं पण इम्प्लिमेंटेशन इज इक्वली इम्पॉर्टंट. आणि आता PMRDचा निर्णय खूप चांगला झालेला आहे, ते आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने ते इम्प्लिमेंटेशन होईल असं मला एक अपेक्षा, अशी एक अपेक्षा तुम्हाला आहे. पण शशांक परांजपे, या शहरातल्या बदलांकडं तुम्ही एक व्यावसायिक म्हणून कसं बघताय? जे शहर बदलत आहे त्या शहरातल्या समस्या निश्चितपणे वाढत जातात. बहुतेक ठिकाणी लोकसंख्या जेव्हा वाढते त्याच्या आधी पायाभूत सगळ्या सुविधा तयार केल्या जातात किंबहुना निदान त्याच्याबरोबर तरी केल्या जातात. पुण्यामध्ये ज्या गतीने लोकसंख्या वाढती आहे, मागणी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही विकसक डेव्हलप करतोय पुणे, कुठेतरी असं वाटतं की पायाभूत सुविधा या लॅगिंग आहेत, त्या नंतर येतात आणि मग त्यामुळे तो थोडासा बकालपणा वाटू शकतो. मुळात एखादा तुम्ही एरिया डेव्हलप करत असाल तर पहिल्यांदा तो रस्ता तुम्ही डेव्हलप केलात किंवा BOT तत्वाखाली डेव्हलप केलात तर त्या रस्त्यावर किती बांधकाम होणार आहे हे माहिती असतं. मग त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या युटिलिटीज आहेत ह्या त्या रस्त्याबरोबरच तुम्ही करू शकता, त्याचं नियोजन करू शकता. आणि तसं जर नियोजन केलं तर पुढच्या 10 वर्षात ते रस्ते कधीही खणावे लागणार नाहीत. आणि कॉर्पोरेशनला म्हणा किंवा सगळ्याच स्टेक होल्डर्सना त्याचा बेनिफिट मिळेल. इथे कुठेतरी कमी दिसते आपण असं वाटतं, त्याच्यात कुठेतरी कमी पडतोय आपण. पण निलम, ते ज्याप्रकारे आपण बघतोय की आत्ता जसं विश्वजित कदम पण म्हणाले की आणखी काही वर्षामध्ये पुण्याची लोकसंख्या ही मुंबईच्या बरोबरीने जाईल, आज मुंबईची लोकसंख्या आपण बघतोय 1 कोटीच्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. मुंबईच्या पाठोपाठ वेगाने वाढणारं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जात आहे. पण त्या बरोबरीने जसं शशांक परांजपे म्हणाले की बरोबर आहे की पायाभूत सुविधांकडे आपण लक्ष देत नाही पण शहर मात्र वाढत आहे, शहर वेगाने सगळीकडे विकसित होताना दिसतंय, यासाठी आपण काय उपाययोजना नेमकी केली पाहिजे? एकतर याच्यापूर्वी नियोजन आयोगाने असं सुचवलं होतं की जी जी मोठी शहरं आहेत त्या शहरांवरती घरांचा भार टाकायचा नसेल तर आसपासची जी छोटी गावं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त घरं जी शहरातल्या श्रमिकांना पण परवडतील अशा प्रकारची घरं केली पाहिजेत. ते झालं का? तर मोठ्या प्रमाणात झालं नाही. त्याच्यामुळे झालं काय की आसपासच्या गावांमध्ये लोकांना पाहिजे तसं त्यांनी जमिनीचं एन ए करून घेतल्या, तिथे इमारती उभ्या राहिल्या, तिथे कुठे खाणीवर उभ्या राहिल्या, काही ठिकाणी चांगल्या उभ्या राहिल्या, काही घरात पुराचं पाणी येतं अशा प्रकारच्या इमारती उभ्या राहिल्या कारण शहरामध्ये जागा नाही. जो नियोजन शून्यतेचा जो उल्लेख केला सन्माननीय परांजपे यांनी, ती नियोजन शून्यतेच्यामुळे मग काय झालं, ज्याच्या हातामध्ये जे मिळालं ते घेऊन तो पळाला. कोणाच्या हातात जमीन मिळाली, कोणाच्या हातात पाणी मिळालं, कोणाच्या हातात नाला मिळाला, कोणाच्या हातामध्ये अजून काही मिळालं, कोणी अगदी अनधिकृतच इमारती पूर्ण उभ्या केल्या की ज्या कोसळल्या सुद्धा, आणि त्याच्यामुळे काय झालं याच्यावरती देखरेख अजिबात नाही. आणि तिसरं, या बकालपणाचा सगळ्यात मोठा फटका बसला तो म्हणजे पेठांमध्ये राहणारे लोक आणि झोपडपट्टीवासी. प्रचंड बेरोजगारी, लहान मुलांच्यामध्ये वाढलेल्या क्राईममध्ये, गुन्ह्यांमध्ये पुणे शहर नंबर 1 ला आहे बालकांच्या विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये. त्याच वेळेला आपण सायबर क्राईम मध्ये पण पुढे म्हणजे आपण हुशारीचा दुरुपयोग करणारे लोक सुद्धा दिसले इकडे. त्यामध्ये राजकारण केलं तर कोणी म्हणा, आपण आधीच्या सरकारचं नियोजन शून्यता सगळ्या शहरांबद्दलची आहे, त्याचाच फटका पुण्याला सुद्धा बसलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. असं स्पष्ट मत आहे. पण कृष्णकुमार गोयल, तुम्हाला काय वाटतं की पुणे शहरातल्या समस्या, कचरा कोंडी, वाहतूक कोंडी याच्या बरोबरीने देखील आणखी काय काय? मला असं वाटतं की खरं म्हणजे मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा टांग्यासाठी आपलं पुणे प्रसिद्ध होतं, आता तर टांगा पाहायला सुद्धा मिळत नाही. आणि गेल्या 5 लाखापासून ती 40 लाखापर्यंत आपली लोकसंख्या पोहोचली. 40 लाख ही आपली अधिकृत आहे, अनधिकृत 50-60 सुद्धा असू शकते. पण आपण आता जी चर्चा आपली चालली त्याच्यावर माझंही असं मत आहे की जे डेव्हलप प्लॅन आपण मंजूर केले
त्या डेव्हलपमेंट प्लॅनवर त्याच वेळेला जर आपण कारवाई केली असती, ते उभे केले असते, जे एमिनिटीज असतील, रस्ते असतील, पार्किंग असतील, गार्डन असतील, प्लेग्राऊंड असतील, तर ते सगळे मोकळे सोडल्यामुळे त्या भागात जर प्रांतीय जे आले, त्या जसं शहर वाढत गेलं, शहराच्या गरजा वाढत गेल्या, बांधकाम वाढत गेलं, मग बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, वेगवेगळ्या भागातून लोक येऊन मग भाड्याची घरं राहायला लागली, मग त्या भागातले गुंडा लोक तयार झाले, मग कुठला रिकामा कॉर्पोरेशनचा प्लॉट पडला आहे, चला मला द्या तो 100 रुपये भाडं आणि तुम्ही घर बांधा, अशा पद्धतीची वृत्ती आपल्याकडे सुरू झाली. आणि त्यामुळे झोपडपट्टीचा फार मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये विकास झाला. म्हणजे मुंबईला फक्त वरळीला बाकी ठिकाणी झोपडपट्टी आपण पाहतो, पण पुण्यामध्ये झोपडपट्टी वाढायला कारणीभूत त्या त्या भागातले जे स्थानिक गुंड आहेत त्या किंवा पुढारी आहेत त्या लोकांनी ती झोपडपट्टी वाढवली. झोपडपट्टी वाढल्यामुळे त्या लोकांना ज्या सोयी मिळायला पाहिजे होत्या त्या नाही मिळाल्या. सांडपाण्याची व्यवस्था असेल, त्याच्या टॉयलेटची व्यवस्था असतील, आणि यामुळे हळूहळू प्रत्येक भागात जर गेल्यानंतर एक पर्टिक्युलर एरिया असा दिसायला लागला की जिथं नुसती झोपडपट्टी आणि त्या तिथं वळाल्यानंतर इतकी दुर्गंध. बकालपणाचं ते एक कारण, बकालपणाला ते एक कारण आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे कुणीच त्याच्यावर लक्ष दिलं नाही. की आज समजा बजाज ऑटो किंवा बाकीचे लोक एवढ्या गाड्या तयार करतात, बजाजचा कारखाना तर आपल्याकडेच आहे, पण अनेक टू व्हीलर ज्या पद्धतीने दर महिन्याला त्यांची विक्री होते, दर वर्षाला विक्री होते, त्याप्रमाणे त्या टू व्हीलरसाठी फोर व्हीलरसाठी आपल्याकडं रस्ते आहे का? 20 फुटीपूर्वी रस्ता होता. आता बॉम्बे पुरण रोड पूर्वी मला आठवते आम्ही जेव्हा बिझनेसवर 20 फुटी रस्ता होता, तो आता पिंपरी चिंचवड जो 200 फूट झाला, पण तोच वेळेला जर सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर हे शहरातलं चित्र दिसलं नसतं. कारण आहे पुण्यातले रस्ते, पेठांमधले रस्ते अजूनही लहान आहेत, बरोबर, पण परमिशन दिले. पण आता तुम्ही गाडी पार्क करताना पेठामध्ये प्रॉब्लेम येतो म्हणून लोक कोथरूडकडे वळाले, कारण वाहतूक व्यवस्था जी आहे ती सक्षम तिथं नाही आहे. पाण्याची व्यवस्था, त्याची पाण्याची टंचाई, आता पावसाळा कमी झाला की सगळे पुण्याकरांना भीती वाटते की आता काय होणार, आपलं उद्या पाणी मिळणार की नाही प्यायला, किंवा महानगरपालिकेने कधी आदेश येईल की उद्यापासून अर्धवट पाणी मिळेल, कपात होईल पाण्याची. प्लॅनिंगली जर गेलं तर मला वाटतं हा जो बकालपणाला ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या ठरणार नाही. अजूनही वेळ गेली नाही, मागं जे झालं ते झालं, ते विसरून त्याच्याबद्दल आता विसरून पुढं काय करता येईल, पुढच्या 20 वर्षाचं प्लॅनिंग काय करता येईल. बिलकुल विवेक वेलणकर, तुम्हाला काय वाटतं? कारण अनेक प्रश्नांवरती तुम्ही आतापर्यंत आवाज उठवला आहे. हायकोर्टात तुमच्या याचिका असतात, त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी हायकोर्टाकडनं स्पष्टपणे आदेशान्वये समोर येतात. वाहतुकीच्या समस्येवर तुम्ही बोललात, शहरातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती तुम्ही आवाज उठवलेला आहे. या शहराकडे आत्ता बघताना काय वाटतं की ह्या समस्या आहेत, आपण बोलतो पण सोडवत काहीच नाही? इथं नियोजनाचा संपूर्ण अभाव ही शहराची सगळ्यात मोठी समस्या आहे. याचं ज्वलंत उदाहरण हवं असेल तर 2007 ते 2027 जो विकास आराखडा आहे शहराचा, तो अजूनही चर्चेतच आहे, अजूनही तो फायनल झालेला नाही, त्याच्यावर अजूनही सजेशन्स ऑब्जेक्शन चालू आहेत. कारण तो प्रत्येक टप्प्यावर इतका रेंगाळला की तो बहुतेक 2018-19 आराखडा पूर्ण व्हायला लागेल, तो त्याच्यानंतर 20 वर्ष चालेल तसाच. म्हणजे आम्ही किती वर्ष मागे रेटत नेलं नियोजन हे त्यातनं स्पष्ट होतं. कचऱ्याच्या समस्येबद्दल मगाशी महापौर मॅडम बोलल्या, आमच्याकडचे आज मोठे कचरा प्रकल्प व्हेंटिलेटर वाहत की या पुणे शहराची अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे, कुणीही त्याच्यावर बोलत नाही. पालकमंत्र्यांनी जेव्हा पुणे शहराचा चार्ज घेतला तेव्हा असं एक जाहीर विधान केलं होतं आमच्याच एका कार्यक्रमात की या शहरामध्ये नक्की किती कचरा जमा होतो हेच अजून कोणाला माहीत नाही. 1600 टन जमा होतो म्हणतात, पण बहुतेक प्रत्यक्ष 1200 टनच जमा होत असावा आणि 400 टनाचं नुसतंच पेमेंट निघत असावं असं पालकमंत्री जाहीररित्या बोलले, पण पुढं काहीच केलं नाही हो. या पुण्यामध्ये 1500 टन कचरा, ओला कचरा जिरवण्यासाठी आम्ही 25 कचऱ्यापासून वीज निर्मितीचे प्रकल्प उभारण्याकरता काही कोटी रुपये खर्च केलेत. ते प्रकल्प आज 20% कॅपॅसिटी पण चालत नाही, आमची दुर्दैवी अवस्था आहे. कारण हायकोर्टापासून ते वेगवेगळ्या सरकारांपर्यंत असे आदेश दिले आहेत की शहरात कुठलीही नवीन झोपडपट्टी तयार होता कामाची नाही, ती झाल्याशिवाय राहत नाही, ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि यांचं कोणाचंच लक्ष नाही, कारण त्याच्यावर कंट्रोल ठेवणारे बघत नाहीत आणि त्यांनी बघितलं नाही म्हणून त्यांना शिक्षा देण्याची यंत्रणा नाही आमच्याकडे. आणि मी खेदानी म्हणतो की आमचं राजकीय पक्षांचं जे मुख्य काम आहे की या प्रशासनावर अंकुश ठेवणं, त्याच्यात ते संपूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. म्हणून हे शहर बकालीकरणाकडे चाललेलं आहे. असं थांबवायचं असेल त्याच्यावर हा उपाय आहे, त्याच्यावर हाच उपाय आहे. मुक्ता, ते काय वाटतं की हे प्रमुख समस्या ज्या तुमच्या समोर महापौर म्हणून सोडवणं खूप गंभीर गोष्टी आहेत? या समस्या गेली 25 वर्ष पुणे शहरातले नागरिक अनुभवत आहेत आणि त्याच्यावरती आता तोडगा काढायचा असेल तर तो काही अचानक अलिबाबा ते अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखा काही तो निघणार नाही. त्याच्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतील. मुळातला जो कचऱ्यापासून एनर्जीचे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प आपले
काही त्या कारणामुळे जे फेल गेले आता त्याचं पुनरुज्जीवन करणं किंवा नवीन प्रकल्प सुरू करणं हा एक मोठा आमच्यापुढे आव्हान आहे. आणि आता 750 टनाचा एक मिक्स कचऱ्याचा प्रकल्प आपला लवकरच सुरू होतो आहे, ज्याच्या मधनं एनर्जी नेट मीटरिंगचा आत्ता हा जो त्यांनी उल्लेख केला त्याचा तो प्रकल्प सुरू होईल. आता इथे 2 बांधकाम व्यावसायिक आहेत. अनेक महापालिकेनी ज्या योजना दिलेल्या आहेत की मोठ्या सोसायट्या असतील त्यांनी त्यांचा कचरा त्या ठिकाणी जिरवावा. अनेकदा असं आम्हाला दिसतं, म्हणजे तुम्ही नाही म्हणत हा मी, अनेकदा असं आपल्याला दिसतं की केवळ ते सबसिडी मिळवण्याच्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प त्या त्या सोसायट्यांमधनं सुरू होतात, परंतु प्रत्यक्ष पुढे जाऊन ते चालू असताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे या सगळ्यांच्या वरती कंपल्शन करणं हे आत्ता आमच्या पुढचं मोठं आव्हान आहे. कदम सगळ्यात कळीचा मुद्दा हा येतो की जसं तुम्ही मगाशी धरणांची नावं घेतली आणि धरणांचा मुद्दा उपस्थित केला, इतकी सगळी पुणे शहराच्या आजूबाजूला असलेली धरणं पाणी मुबलक असतं, पण दर मगाशी पण यांनी मुद्दा काढला की आता एप्रिल सुरू झाला आहे, पुणेकरांना भीती वाटते की पाणी कपात कधी आमच्यावर येते. इतकं पाणी असून पुणेकरांना भीती कायम पाणी कपातीची असते, म्हणजे नियोजन कुठतरी आपलं चुकतंय. याचा नियोजनाचा गेल्या कित्येक वर्षापासून आपण नीट पाठपुरावा केला नाही, म्हणून आज परत आपण त्या प्रश्नाच्या भोवती येऊन थांबतो. नाही, ह्याला मूळ कारण म्हणजे मला असं वाटतं की जे अनपेक्षितपणे आणि झपाट्याने जे पुण्याची लोकसंख्या वाढत गेली, ज्याच्यात मगाशी चर्चेत आपण हा मुद्दा घेतला की पुण्याचं औद्योगिकीकरण झालं, इंडस्ट्री झाली, IT इंडस्ट्री आली, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्समुळे अनेक गोष्टींचा रोजगार इथे उपलब्ध झाला, त्यामुळे इथे लोकसंख्या वाढत गेली आणि त्यामुळे पाण्याची गरज इंडस्ट्री आणि जनरल जनसामान्यांमध्येही वाढत गेली. आता ती गरज भागवताना शेवटी धरणांमध्ये पाणी कुठून येणार हे स्वाभाविकरित्या नैसर्गिकरित्या पाऊस पडला तरच येणार आहे. आजच्या धरणं भरली तर पुण्याची गरज भागू शकते का? ही निश्चितच भागू शकते पुण्याचा पाण्याचा योग्य वापर केला तर. पुण्याचा पाण्याचा गैरवापर झाला आणि जर धरणं भरू शकली नाही तर पुण्यासमोर आणि पुणेकरांसमोर निश्चितच हा फार मोठा गंभीर प्रश्न येणाऱ्या काळात उभा राहणार आहे. आणि मला वाटतं पुण्याच्या पाण्याचं नियोजन करणं फार गरजेचं. स्टॉर्म वॉटर ड्रेनिंगचा विषय फार गंभीर आहे. पुण्याचा सांडपाण्याचा विषय इथे मगाशी अनेक लोक बोलले, पुण्याची नदी शुद्धीकरणाचा विषय आहे. या सगळ्या एकमेकांशी जुडलेल्या गोष्टी आहेत. कारण आपण नजीकच्या काळात पाहिलं चेन्नईसारख्या शहरात, मुंबईसारख्या शहरात सुद्धा, म्हणजे शहराच्या मध्यभागी सुद्धा स्ट्रॉम वॉटर ड्रेनिंग नसल्यामुळे किती मोठे फ्लडिंगचे किस्से घडले. हे जे पाणी आहे नॅचरली जे फक्त नद्यांमध्ये जाऊन पुन्हा घाण पाण्यांमध्ये जाऊन मिसळतं, त्या पाण्याचा वापर कसा करताय हे फार महत्त्वाचं. आणि पुन्हा STP हा जो विषय मगाशी कुणीतरी मांडला हा विषय इक्वली इम्पॉर्टंट आहे की जे सांडपाणी आहे त्याचं ट्रीटमेंट करून त्याचा जर इतर गोष्टींसाठी वापर करण्यात आला तर हा जो धरणातल्या पाण्यांवरचा ताण आहे तो निश्चितच पिण्याच्या पाण्याच्यावरचा ताण हा थोडासा कमी होऊ शकतो. पाण्याची चोरी किती संघटितपणे होते याच्याकडे का दुर्लक्ष होत आहे? मी स्वतः याच्यावर बैठक घेतली आणि मला जेव्हा काही कार्यकर्ते म्हणाले आणि त्यांनी सांगितलं तर प्रचंड अधिकाऱ्यांवर प्रेशर आहे की कॅनॉल मॉडच्या जवळपास बोअर घेतलेले आहेत अनेक लोकांनी शेजारीच, ते घ्यायला नाही पाहिजे. मुक्ताताई इथे आहेत, तुमचं नाव मुक्त आहे म्हटल्यावर तुम्ही पाणी या चोरांच्या मधून मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं. आम्ही तुमच्या बरोबर आहोत या विषयामध्ये, कुठलाही राजकीय मुद्दा नाहीये. पाण्याचं जोपर्यंत आम्ही रिसायकलिंग करत नाही आणि ते शेतीसाठी वापरत नाही तोपर्यंत पुण्याचा पाण्याचा प्रश्न हा कधीही सुटणार नाही, याच्याकडे गांभीर्याने आमचं प्रशासन आणि मग तेवढ्याच प्रमाणात धोरण करते बघणार का हा खरा प्रश्न आहे. मुक्ताताई काय सांगणार? याच्यामध्ये तुमचा जो मुद्दा आहे तो अतिशय योग्य आहे, पण आपला जो आता नदी सुधारचा प्प होतो आहे त्याच्यावरती 11 STP प्लांट्स हे उभारले जाणार आहेत आणि हे जे पाण्याचं रिसायकलिंग आहे या 11 STP प्लांट्सच्या द्वारे होणार आहे. आणि त्यातला जो पहिला टप्पा आहे या जो नदी सुधार प्रकल्प आहे त्यातला सर्वात मोठा मुद्दा सिवेज ट्रीटमेंटचा आहे. म्हणजे सिवेज ट्रीटमेंटच्यासाठी प्लांट्स उभे करणं, पंपिंग स्टेशन्स उभी करणं, नेटवर्किंग सिस्टीम उभी करणं इतकंच काय तर शौचालयंसुद्धा चांगल्या पद्धतीची उभी करणं हा सुद्धा त्यातला एक प्रकल्पाचा एक भाग आहे. आणि म्हणून यातला पहिला जो टप्पा आहे 26 कोटीचा तो राज्य सरकारकडून नुकताच महानगरपालिकेला प्राप्त झाला आहे आणि त्याचं आता टोटली
या प्लांट्सच्या डिझायनिंगचं काम आता सुरू आहे आणि मला असं वाटतं की त्यातला जो शौचालयाचा टप्पा आहे जो आपण इमिजिएट पूर्ण करू शकतो तर त्याचं काम आम्ही पूर्ण करून 26 मेला ज्या दिवशी पंतप्रधानांनी शपथ घेतली त्या दिवशी पुणे शहरामध्ये अत्याधुनिक चांगल्या पद्धतीची काही शौचालयं निर्माण करून ती लोकार्पण करण्याचा आमचा आत्ता तुम्ही जे म्हणता कालबद्ध कार्यक्रम त्या कालबद्ध कार्यक्रमाचा हा भाग हा एक भाग आहे. पण शशांक परांजपे एक पुढचा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा असा आहे की तुम्ही बांधकाम व्यावसायिक म्हणून जेव्हा काही प्रकल्प उभे करता काही इमारती उभ्या करता आणि जे ग्राहक पुण्यातलेच असतील किंवा पुण्यात बाहेरून येऊन कामासाठी म्हणून प्रस्थापित झालेले असतील या ग्राहकांच्या अपेक्षा नेमक्या काय असतात रस्ते रस्त्यावरच्या समस्या आणि आपण उपलब्ध करून दिलेली जागा आता मेट्रो येते किंवा अजून BRT प्रकल्प अर्धवट अवस्थेत रखडलेला आहे या सगळ्या याच्यामधला विकास नेमका आपण कुठे शोधतो. शहरातला बकालपणा ह्या विषयावर जर बोलायचं असलं तर शहरामध्ये काही जणांनी अनधिकृत बांधकाम केलं तर त्यांनी बकालपणा होतो असं मी मानत नाही म्हणजे ते करणं हे चुकीचंच आहे. शहरातला बकालपणा मुख्यत्वे जे फुटपाथ आहेत त्याच्या बाबतीत काही धोरण नाही. आपण शहरातला कुठचाही फुटपाथ बघितलात तर चालण्याशी व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी तिथे आहेत. बस स्टॉपपासून टेलिफोन आहेत इलेक्ट्रिकल पोल आहेत शिरीषाची झाडं आहेत ज्याच्यामध्ये अख्खाच्या अख्खा फुटपाथच त्यांनी व्यापून टाकला त्याच्या खोडांनी असं ते एक धोरण नाही. दुसरी म्हणजे जे नाले आहेत पुण्यातून जाणारे जर तुम्ही बघितलं तर बकालपणा ह्या सगळ्या त्या नाल्यांवर आहे तर त्याचं एक ठोस जर धोरण तुम्ही ठरवलं ओशोसारखे त्यांच्यामधून जाणारा नाला ते जर सुंदर करू शकतात आणि त्याच्यावर प्रक्रिया करू शकतात तर कॉर्पोरेशन म्हणून आपण हे का नाही करू शकत आपण सगळे घटक आहोत हे का नाही करू शकत. आणि तसं पुणं बघितलं तर म्हणजे 2 नद्या आजूबाजूचे डोंगर इतकं सुंदर आहे मोस्ट लिव्हेबल शहर होऊ शकतं. अगदी खरं आहे. पण शहरांचं सौंदर्यीकरण बघताना विश्वजित कदम टेकड्यांच्या बाबतीतला मुद्दा खास करून समोर येतो. ह्या टेकड्या पुण्यातल्या सौंदर्यामध्ये अधिक भर घालतात. याच टेकड्यांच्या स्वच्छ हवेमध्ये पुणेकर सकाळी फिरायला जाऊन आपलं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करतात. आणि आता BDP चा मुद्दा मध्यंतरीच्या काळात जे अधिक राजकारणात कळीचा मुद्दा ठरला होता. माझ्या माहितीने सध्या पुण्यात 900 हेक्टर हिलटॉप हिलस्लोप आहे. मला वाटतं महापौर चुकीची माहिती असेल दुरुस्त करतील मला. परंतु आणि एक 22,000 हेक्टरचं फॉरेस्ट एरिया पुण्यामध्ये आहे किंवा विलंकर सर दुरुस्ती करतील. हिलटॉप हिलस्लोप प्रिझर्व करणं ह्याच्यात खरंच सांगायचं म्हटलं तर कुणाच्याच कुठल्याच पक्षाच्या ना नेत्यांमध्ये ना कार्यकर्त्यांमध्ये कुणातच दुमत नाही. सर्वांची इच्छा आहे की हिलटॉप हिलस्लोपचं जतन झालं पाहिजे. परंतु दुर्दैवाने ॲज युजुअल विलंकर साहेब म्हणाले त्याप्रमाणे की थोडं अनाधिकृत बांधकामं जी होत गेली आणि ते जे नेक्सस आहे म्हणजे ह्याच्यात अर्थाने असा अर्थ होत नाही की बिल्डर ह्याला काही दोषीच आहेत. ते लोकल लेवलचे छोटे मोठे व्यावसायिक जे आहेत बिल्डर्स असतील त्यांचंही ते नेक्सस जे अधिकाऱ्यांशी झालं त्याच्यामुळे ही जी बांधकामं वाढत गेली त्याच्यामुळे कुठं ते हिलटॉप हिलस्लोप पुण्याचा हा थोडासा कमी प्रमाणात हो झालेला दिसला. आणि स्वाभाविक आहे की जी धोरणं असतात की नाईलाजाने पुन्हा कालांतराने ती नियमित करावी लागतात त्यामुळे थोडंसं ह्याला प्रोत्साहन न कळत पण या गोष्टींना मिळतं. मला वाटतं हिलटॉप हिलस्लोप बाबतीमध्ये मला वाटतं कडक धोरण प्रशासनाने घ्यावं राजकर्त्यांनी घ्यावं त्याच्यात कसलाही कॉम्प्रोमाइज करू नये. हिलटॉप हिलस्लोप बद्दल खूप मोठं तिथे जन आंदोलन झालेलं आहे. लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत. 80,000 पेक्षा लोकांनी सह्या देऊन मागणी केलेली आहे त्याच्यावरती. मध्ये वंदनाताई चव्हाण त्यांची एक आग्रही भूमिका असायची. काँग्रेसची भूमिका शिवसेनेची भूमिका ही टेकड्यांच्या संदर्भात सुस्पष्ट राहिलेली आहे कायम. भारतीय जनता पक्षातल्या सगळ्या जणांचं मतं वेगवेगळी होती आणि काही प्रमाणात परवानगी द्या असं होतं. किती टक्के परवानगी द्यायची 0.4 द्यायची का 4 द्यायची. दुसरं म्हणजे मूळ जमीन मालक आहे त्यांच्या मोबदल्याचा प्रश्न आहे. कुमार गोयल सगळ्यात महत्त्वाचा दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे काल पण चर्चेत आला होता विद्यापीठ रस्त्यावरचा मगाशी पण मी उल्लेख केला झाड तोडलं. सगळे त्या परिसरातले पुणेकर झाड तोडू नका हिरवाई पुण्याची नष्ट करू नका म्हणून अंथरूण पांघरुणासह तिथे येऊन बसले. पुण्याचे खासदार म्हणत आहेत की झाडं राहिली पाहिजेत. पुण्याचं प्रशासन म्हणत आहे BRTच्या रस्त्यासाठी झाडं तोडली पाहिजेत. महापौरांपुढं निश्चित प्रश्न पेच असणार आहे की आता नेमकं बाजू कुणाची घ्यायची प्रशासनाची पक्षाच्या खासदाराची की जनतेची. काय वाटतं की BRT रखडली आहे
मेट्रो येते आहे, अनेक गोष्टी बदलतील पुण्यामधल्या, पण ह्या बदलाच्या दृष्टीने घेत असताना जतन देखील कोणकोणत्या गोष्टी झाल्या पाहिजे, हिरवं पुणे कसं दिसलं पाहिजे? काय राजेंद्र, फ्रँकली सांगू का, पुणे हे विद्वानांचं शहर आहे. होय, इथं प्रत्येक गोष्टीवर एवढी चर्चा होते साधक बाधक पद्धतीने. काय निर्णय घ्यावा हा खरोखर सत्ताधाऱ्यांना प्रश्न पडतो. कारण सत्ताधारी कुठले असले तरी आता अशा, माझं असं म्हणत आहे की एखादं झाड जर मध्ये येत असेल, BRTच्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या मध्ये येत असेल किंवा तो वाहतूक डिस्टर्ब करत असेल, तर ते काढून ते झाड तिथंच पाहिजे, कशाला पाहिजे? ते झाड तुम्ही 50 फूट दुसरीकडे सरकवलं, एक झाडाची 10 झाडं तिथं लावा ना. आपण हा जो विरोध आहे ना, हा पर्टिक्युलरली म्हणजे रात्रभर झोपणं हे करणं, हे मला वाटतं पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे अडथळा आहे फार मोठा. त्यामुळे त्या जे कोणी व्यक्ती आहेत किंवा जे आपले अतिविद्वान लोक आहेत, त्या लोकांनी थोडी समंजस भूमिका, ही तोही पुणे शहराचा नागरिक आहे, त्यालाही पुणे शहराची वाढ पाहिजे, त्याची प्रगती पाहिजे, त्या दृष्टीने त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. आणि नाही त्या बाकीच्या संघटनेने त्याला सपोर्ट करायचा, मग ते झाड तिथंच राहिलं म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. माझं स्वतःचं असं मत आहे की शहराच्या प्रगतीच्या आड जर काही असे झाड येत असतील किंवा काही ठिकाणं असतील, तिथं काही घरं असतील, ती दुसरीकडं त्याचं प्रस्थापना करावी. म्हणजे आपल्याला शेवटी प्रगती महत्वाची आहे. जर 2040 एवढी मोठी लोकसंख्या होणार आहे आणि ते झाड जर तिथंच ठेवायचं असेल, तर कसं आपण BRT रोड तिथं जाणार, कसं पुलं तुम्ही बांधणार, ती प्रगती कशी साधणार? रिंग रोडचा आता जो प्रस्ताव मांडण्यात आला PMRDतर्फे सुरू आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आज जर पुढचा 10-15 वर्षाचा प्लॅन आता या रिंग रोड जर 3 वर्षात तयार झाला, तर फार मोठी ट्रॅफिकची समस्या आपली जाणार आहे. खरं आहे, विवेकानंद काय म्हणाल? याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आतापर्यंत या पुण्याचं दुर्दैव असं आहे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारे वृक्षतोड झाली, रस्ते मोठे केले गेले, तेव्हा प्रत्येक वेळेला हेच आश्वासन दिलं गेलं, एवढं काय लावून आणखीन ते सोल्युशन बघतच नाही. ते म्हणलं नाही, आमचं ठरलं म्हणजे ठरलं. मग एखादी मोठी प्रॉपर्टी मध्ये आली की मग मात्र त्यांना रस्ता वळवायची बुद्धी होते. असे तिथे कोण देत बुद्धी? ती आता कोण देत हा प्रश्न इथं चर्चेचा नाही, पण हे आला पाहिजे, तो आला पाहिजे. कारण जर समजा विकासावर जायचं असेल, की मेट्रो कारशेड मुंबईतला जो विषय आहे, हे पहा किती झाडं कशासाठी किती प्रमाणात काढणार याच्या संदर्भात घेतल्याशिवाय आपण असं सरसगट म्हणू शकत नाही की सगळीच झाडं हलवा, किंवा असंही म्हणू शकत नाही की कुठलंच झाड हलवता येणार नाही. काय पर्याय आहेत, त्या पर्यायांचा विचार करण्याला अग्रक्रम अधिकाऱ्यांनी दिला पाहिजे. यावर एक छोटा मुद्दा नमूद करू इच्छितो की आपल्या देशातला जो फॉरेस्ट ऍक्ट आहे, त्या फॉरेस्ट ऍक्टने खरंच खूप चांगलं काम केलंय, प्रिझर्वेशन ऑफ ग्रीनरी अँड फॉरेस्ट लँड्स इन भारतात आणि राज्यात सुद्धा. आता तिथे एखादी इंडस्ट्री कुठे राज्याच्या त्या विकासामध्ये भर टाकणारी मोठी येणार असेल, तर तिथे ती फॉरेस्ट ऍक्ट इतका कडक आहे आपला की तिथे पर्यायी जागा त्या फॉरेस्टसाठी उपलब्ध करून त्याच्यात झाडं लागवड झाल्यानंतरच ती जमीन त्या उद्योगाला दिली जाते, तरच ती दिली जाते, नाहीतर ती त्या उद्योगाला दिली जात नाही. एवढा कडक आहे, इथे काहीतरी करायला हवं. आणि ऍक्च्युली आहेत तसे नियम, आहेत तसे महापालिकेच्या क्षेत्रात सुद्धा तसे नियम आहेत, पण ते अधिकाऱ्यांकडनं अनेक काही अडचणीमुळे ते होत नाही. युनिव्हर्सिटीच्या भागातल्या झाडं तोडण्याचा त्या संदर्भामध्ये जेव्हा नागरिकांच्या असंख्य तक्रारी आल्या, मी प्रशासनाची ताबडतोब त्या संदर्भात मीटिंग घेतली आणि त्यात जे काही निदर्शनास आलं आहे ते सर्वांसमोर आलं पाहिजे असं मला वाटतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 105 झाडं तोडण्याचा तिथे प्रस्ताव होता, त्यामध्ये आयुक्तांनी अनेक जे ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यातली जवळजवळ 70 झाडं वाचवण्याचा प्रयत्न केला आणि 70 झाडं आपण वाचवतोय. उरलेली जी काही झाडं आहेत त्यातली 10-15 झाडं ही रिप्लांट होणार आहेत, पण काही ठिकाणी जर समोर मोठं झाड असेल आणि त्यातून तो रस्ता जात असेल तर ती झाडं तोडण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक सोल्युशन आता आपण असं काढलं आहे, त्या परिसरामध्ये जर आपली 27 झाडं तोडली जाणार आहेत जी पूर्णपणे नष्ट होणार आहेत, तर त्याच्याऐवजी आपण त्याच्या दुप्पट म्हणजे जवळजवळ 50 झाडं आपण त्या परिसरामध्ये कडेने लावू शकतो का? आणि त्या ठिकाणी ॲक्टिव्हिस्टनी जर का महानगरपालिकेला मदत केली, तुमच्यासारख्या लोकांनी मदत केली, आपण इमिजिएट तो पर्यावरणाच्याशी संबंधित विषय असल्यामुळे तो आपण इमिजिएट मान्य करू शकतो. सर्व ठिकाणी लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु तो लोकसहभाग हा पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं असेल तर प्रशासन असेल, राज्यकर्ते असेल आणि लोक हे सगळे मिळून एकत्र चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो आपण.
आपण काही प्रेक्षकांचे प्रश्न घेऊ आणि ज्या असतील ते फक्त माईक येईल. एक सलग पटापट थोडक्यात प्रश्न विचार. नाव सांगा आपलं. नमस्कार, माझं नाव जुगल राठी, पीएमपी प्रवासी मंचचं काम पाहतो. आधीचं जे सेगमेंट होतं शाश्वत विकास किंवा आता बकालीकरणाच्या संदर्भात आपण म्हणतोय, त्या दोन्हीसाठी कॉमन जो प्रश्न मोठा भेडसावतोय आणि सर्व सर्वेमध्ये सिद्ध झालेला आहे तो वाहतुकीचा प्रश्न आहे. सध्या नियोजन फक्त वाहन आणि वेग केंद्रित होत आहे, पण लोकांचं जीवनमान आणि त्या दृष्टीनं त्यांना सुलभतेने करता येईल अशा पद्धतीनं होत नाही. माझ्या महापौरांना माझा एक प्रश्न आहे की महाराष्ट्र शासनाने नुकतंच एक सांस्कृतिक धोरण केलंय, अगदी जवळच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक सांस्कृतिक धोरण केलंय. आम्ही अनेक वर्ष महानगरपालिकेच्या पाठीमागे लागलोय, पुण्याचं सांस्कृतिक धोरण कधी जाहीर होणार आहे? या तीन प्रश्नांची उत्तरं मी घेतो आणि पुढे जाऊया. जुगल राठींनी विचारलेलं आणि जबाबदार कुणाला पकडायचं आणि सांस्कृतिक धोरण, बाकीचे प्रश्न मी थोडक्यात घेतो. आता पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा जो बोजवारा उडलेला आहे त्याला दुरुस्ती करणं हे अत्यंत मोठं आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला जे वाटतं ते की बसची संख्या आणि बसची आत्ताची असलेली अवस्था, अत्यंत खिळखिळ्या बस होण्याच्या मागे सर्वात मोठं कारण एक असं आहे की आपल्याकडे बस डेपो चांगल्या पद्धतीने निर्मित झालेले नाहीत आणि त्यामुळे रस्त्यावरती बस उभ्या राहतात, त्या बसला सिक्युरिटी नाही आणि त्यामुळे त्याची सगळी यंत्रणा आणि चोऱ्या होणं हे खूप मोठ्या प्रमाणावर होतं. आणि त्यामुळे बस डेपोंची निर्मिती करणं, बसेस ह्या बस डेपोमध्येच राहतील याच्यासाठी प्रयत्न जर का केले तर अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. आणि आमच्या पुढचं एक ते सगळ्यात मोठं आव्हान आहे त्यामध्ये आता PMPL च्या माध्यमातून ह्या बस डेपोंचं सक्षमीकरण हा एक मुद्दा आम्ही आत्ता घेतलेला आहे. 800 बसेस या नवीन पुणे शहरामध्ये टप्प्याटप्प्याने का होईना येतील. सांस्कृतिक धोरणाच्या बद्दल पुणे शहर हेच मुळामध्ये या देशाची सांस्कृतिक राजधानी असं म्हटलं तरी चालेल. इतक्या वर्षामध्ये हे धोरण झालं नाही, परंतु नवीन काळामध्ये तुम्ही कलाकार लोक, साहित्यिक लोक नक्की महापालिकेकडे प्रस्ताव घेऊन या. आम्ही सांस्कृतिक धोरण यामध्ये 100% तुम्हाला सहकार्य करू, यात काही शंका नाही. नमस्कार, माझं नाव रुजुता बनकर. माझा प्रश्न मुक्ताताईंसाठी आहे. पहिला म्हणजे मला असं वाटतं की इन्फॉर्मेशन डेफिसिट खूप जास्त आहे. म्हणजे मी जेव्हा मी ॲप यूज करते, सिटिझन कनेक्ट ॲप आहे मला माहिती आहे PMC चा, PMC चा एक ब्लॉग पण आहे PMC Cares नावाचा, पण इन स्पाईट ऑफ ऑल दिस मला वाटतं खूप इन्फॉर्मेशन डेफिसिट. म्हणजे मी जर आता रस्त्यावर काम चाललंय, आमच्या इथले रस्ते सारखे खणलेले असतात, तर तुम्ही प्रोऍक्टिव्ह. कोणत्या भागात? प्रभात रोड. मी प्रभात रोडला राहते आणि प्रभात रोड मागच्या वर्षी अख्खा वर्ष रस्ता खणलेला होता. प्रभात रोडवर सेम जागी दोन झेब्रा क्रॉसिंग, म्हणजे हे खूप अननेसेसरी आहे. तर तुम्ही तिथे इन्फॉर्मेशन प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर का नाही करत? PMC स्वतः का नाही करत? मला जाऊन दरवेळेस नेटवर्क का सर्च करायला लागतं किंवा RTI का टाकावा लागतो? ठीक आहे, त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन बेसिक इन्फॉर्मेशन देणं हे कॉन्ट्रॅक्टरवर बंधनकारक आहे. जर त्या कॉन्ट्रॅक्टरनी तिथे अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन लिहिली नसेल, तुम्ही ताबडतोब महापालिकेच्या नजरेस आणून द्या, त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. विकासाचं शहर ह्या विषयावर बोलते. नदी, झाडे, रस्त्यावर सगळं झालेलं आहे. सोलर हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे, ज्वलंत आहे. केंद्र शासनाचं आणि महाराष्ट्र शासनाचं सुद्धा धोरण सोलरबाबत खूप पॉझिटिव्ह आहे. त्यांनी नेट मीटर सोलर पॉलिसीसुद्धा अंमलात आणलेली आहे. सोलरचे जो सगळ्यात सुंदर पद्धतीने पोल्युशन कमी करणारा एक महत्त्वाचा पर्याय तो होऊ शकतो. शहरासाठी का विचार करू शकत नाहीत आणि त्याचा चांगला मुद्दा आहे. मला सगळ्याच पाहुण्याने या दोन्ही प्रश्नावरती विचारायचं की एक स्वच्छ पुणे, सुंदर पुणे आणि अपारंपरिक ऊर्जेतून आपल्याला विजेची बचत देखील करता येईल या दृष्टीने आपण कशी पावलं उचलली पाहिजे? सगळ्यांनाच कॉमन प्रश्न. मला वाटतं आता कंपल्शनच आहे की नवीन बांधकामांना कंपल्शन आहे. नवीन बांधकामांना कंपल्शन आहे मला वाटतं, पण कंपल्शन आहेच आणि फार मोठ्या प्रमाणात त्याचं युटिलायझेशन होत आहे. मला वाटतं सोलारचं उत्तम उदाहरण मी ग्रामीण भागात सुद्धा पाहतो, यशस्वी उदाहरण की लोक आता सोलारचा वापर ग्रामपंचायतीमध्ये करतात. ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या सार्वजनिक व्यवस्थापनेमध्ये केली जातात. मी अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर त्या गावातल्या लोकवर्गणीतून ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या उपलब्ध निधीतून त्यांनी त्या ठिकाणी सोलार बसवलेले पाहिलेले. मला वाटतं पुणे शहर मिडिल क्लास आणि त्याच्यावरची जी काही कुटुंब असतील त्यांना हे करणं स्वाभाविक आहे. सध्याच्या सोलारच्या ज्या काही कंपनीज आहेत, मटेरियल आहे, इक्विपमेंट आहे, अफोर्डेबिलिटीकडे चाललेलं आहे.
आणि त्याचे दरही आता दिवसेंदिवस केंद्र शासनाच्या काही धोरणांमुळे कमी होत चाललेले आहेत. त्याला काही प्रोत्साहन एनकरेजमेंट दिलं जात आहे. तर मला वाटतं हे करणं चांगलंच आहे. शहराला आणि वैयक्तिक नागरिकांना त्याचा खूप प्रचंड भविष्यकाळातला फायदा आहे असं माझं ठाम मत. सोलर सिस्टीमच्या बद्दल असं आहे की आमच्या घरातली सोलर सिस्टीम चांगली चाललेली आहे यांची, आणि बंगल्या जे आहेत ते तर सोलर सिस्टीम स्वतः स्वतः त्यांना परवडू शकतं. की सोलर सिस्टीम बसवली तर टॅक्समध्ये महानगरपालिका 5% त्याच्यामध्ये सूट देणार. तर हा मुद्दा जेवढा लोकांना कळेल आणि खरंच ते 5% कमी झालेत आपले असं पुणेकरांना खात्री पटली तर ते सोलर सिस्टीमकडे जाऊ शकतील. ती खात्री पटवून देण्याची आता वेळ आलेली आहे. मुक्ताताई, आरोग्याच्या समस्येबद्दल, आता आरोग्याची समस्या पुण्यात जटिल आहे, काही दवाखान्यांच्या बाबतीत पण अवस्था ती बिकट परिस्थिती पाहायला मिळते. थोडक्यात काय याच्यात तुम्ही सांगाल की काय उपाययोजना होऊ शकतात? संसर्गजन्य आजार हे एकूणच सगळीकडे वाढत आहेत, तसे पुण्यातही वाढत आहेत. परंतु स्वाईन फ्लू सारखा आजार ज्याचा जो खूप गंभीर होतोय, परवाच आम्ही ससूनला पोर्टेबल व्हेंटिलेटर्स देण्याचा एक प्रस्ताव आमच्या पुढे त्यांनी दिला. आता राजकारण कुठे करायचं हे ठरवावं लोकांनी. जो प्रस्ताव जो इमिजिएटली आपल्याला लोकांना देणं आवश्यक आहे, पुणे महानगरपालिकेच्याच हॉस्पिटल्समधनं त्या प्रकारचं आपण काम करावं अशा पद्धतीचा विरोधी पक्षांनी प्रस्ताव आणला. आता जे ICU परिपूर्णच नाहीत त्या ICU आपण ते पोर्टेबल व्हेंटिलेटर्स कसे वापरणार हा प्रॅक्टिकल विषय आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी त्या अशा पद्धतीच्या यंत्रणा आहेत तिथेच ते आपण दिले पाहिजेत. त्यामुळे अशा ठिकाणी राजकारण न करता जर का आपण काही गोष्टी एकत्र येऊन या शहरासाठी करू शकलो तर होऊ शकतं. आणि सोलरच्या बाबतीतही मी तुम्हाला सांगते की केंद्र सरकारने धोरणं आणली आहेत जी आपल्याला इथे इम्प्लिमेंट करता येऊ शकतात आणि त्याच्यासाठी काही एक्सपर्ट्स नेमलेले आहेत. आता महापालिका सगळ्याच ठिकाणी एक्सपर्ट असू शकत नाही. आमचा पूर्ण प्रयत्न आहे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण न आणता शहराच्या विकासासाठी ज्या काही गोष्टी होतील त्या गोष्टी करण्याच्यासाठी या शहराचा चेहरा मोरा शेवटी बदलायचा आहे. तो काही फक्त कुठला राजकीय पक्ष बदलणार नाही, त्यामध्ये सर्वांचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे. सोलरवरचा विषय एवढाच आहे. आज नेट मीटरिंग ही व्यवस्था अस्तित्वात आली आहे कारण लोक दिवसा सोलर एनर्जी असते ती वापरू शकत नाहीत. स्टोरिंग करणं हे कॉस्टली पडतं. ती डायरेक्ट MSEBच्या ग्रीडला जोडली तर त्याचं क्रेडिट मिळू शकतं. दॅट इज कॉल्ड एज नेट मीटरिंग. ही व्यवस्था अस्तित्वात येऊन आज जवळपास 1 वर्ष होत आलं पण अजून महावितरणच्याच अधिकाऱ्यांना कळत नाही हे कसं करायचं. आणि त्याच्यामुळे ते म्हणले 40-40 हेलपाटे जे घालायला लागतात ते कुणीही घालायला तयार होत नाही. आणि इतकी चांगली योजना आज अक्षरशः धुळीत पडलेली आहे. उदाहरण मी तुम्हाला देते. परवाच गुढीपाडव्याच्या दिवशी एका सोसायटीमध्ये अशा प्रकारचं सोलर नेट मीटरिंग 50 kW वीज वाचवण्याचा पर्याय त्यांनी आपल्या समोर आणलाय. त्या प्रकल्पाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं. ज्या सोसायटीला 1 लाख रुपये बिल येत होतं त्यांना आता 1900 रुपये बिल येत. अगदी खरं आहे. शेवटी थोडक्यात नाही मला एवढं सांगायचं की पर्यावरण पूरक पुणे कसं करायचं, हिरवगार पुणे भरपूर झाली पण याच्यावर मला वाटतं एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा नागरिकांची जबाबदारी आहे. सोलरची जागृती व्हायला पाहिजे मला वाटतं. कॉमन माणसाला अजून माहीत नाही आहे, काही ठराविक लोकांना माहिती आहे. त्यामुळे महानगरपालिकेतर्फे किंवा राज्य शासनातर्फे जाहिराती देऊन जसं आपण वेगळ्या स्वच्छतेची जाहिराती करतो त्या जाहिराती माध्यमातून लोकांना कळायला पाहिजे. दुसरं मला असंही सुचवायचं की प्रत्येक गोष्ट राज्य सरकार करेल किंवा महानगरपालिका करेल असं न करता ज्या स्वयंसेवी संस्था काम करतात या समाजामध्ये खूप देणगीदार आहेत, आश्रयदाते आहेत. तुम्ही जर ठिकठिकाणी जी शौचालय बांधण्याची त्यांना जर कल्पना दिली कारण लोकांना काय डोनेशन देणं सोपं असतं पण ते महानगरपालिकेने परमिशन घेऊन तिथं शौचालय बांधणं सार्वजनिक व्यवस्था करणं हे अवघड असतं. तर ही जी सगळी जबाबदारी आहे ही त्या जर NGOने घेतली किंवा या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधू आणि ती नियमितपणे स्वच्छ ठेवू. आज परिस्थिती काय की सार्वजनिक शौचालयामध्ये कुठे जात नाही, म्हणजे कॉमन मनुष्य तर जातच नाही कारण इतकं घाणेरडं पण तिथं असतं. तर ती स्वच्छ होण्याच्या दृष्टिकोनातून जर स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न केले तर मला वाटतं पुणेकर त्याला दाद देते. अगदी खरं आहे की या सगळ्या पुण्याच्या संदर्भात बोलत असताना आपला वेळ संपला आहे परिसंवादाचा. स्वच्छ पुणे, सुंदर पुणे आणि परत पर्यावरणपूरक पुणे आपल्याला बनवायचं आहे जेव्हा विकासपथावर या शहराला न्यायचं आहे. पण वाद बाजूला ठेवून जर विकासाच्या बाबतीत आपण टप्प्याने प्रयत्न करायला लागलो तर जे पुणे 2042 आपल्याला बघायचं आहे तेच पुणे अगदी त्याच्या आधी आपण पाहू शकतो. फक्त गरज आहे इच्छाशक्ती प्रबळ करण्याची. इथंच थांबू. धन्यवाद.